आपण आहोत कलावंतीन गडाच्या पायथ्यापाशी आणि हाच तो कलावंतीन गडाचा जो ज्याला सर्वांना एखादी उत्कंठ लागली होती या गडाची कुठेतरी आपली भटकंती व्हावी कुठेतरी रोहिदास ग्रुप ट्रेकरच्या माध्यमातून या गडावरती येण्याचा योग आमचा आलेला आहे आणि एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की या गडाला मृत्यूचा किल्ला म्हणून म्हटलं जातं कारण या किल्ल्यावर पासून म्हणजे पायापासून जर बघितलं आपण तर वरपर्यंत अतिशय अशा दुर्गम भागामध्ये या खडकाळ भागामध्ये अतिशय पायऱ्या अशा कोरण्यात आलेल्या आहेत याची एक उत्तम अशी कलाकृती म्हणावी लागेल आणि या कल्ला या किल्ल्यावरती चढत असताना एकच मी सांगेन की प्रत्येकाला सांगेल इथे आलेले सर्व ट्रेकर्स असतील की त्याने आपलं स्वतःची म्हणजे काळजी घ्यावी इतरांची काळजी घ्यावी कारण कुठेतरी चढत असताना वाट थोडीशी दुर्गम म्हणावी लागेल आणि या गोष्टी जर तुम्ही नक्की जर अचानक केल्या तर नक्कीच तुमची ट्रेक जो आहे तो उत्तम होईल आणि एकच सांगेल की एक जोरात एक घोषणा होऊन जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद सर्व माझ्या ट्रेकर्स मित्रांनो। अशा या खडकाळ या दुर्गम अशा भागामध्ये एवढ्या मोठ्या पायऱ्या पूर्ण म्हणजे एक मोठं म्हणजे काम म्हणावं लागेल म्हणजे या कलाकृतीचा आपल्याला एक नमुना आपल्याला इथं पाहायला मिळतोय की अशा भयानक अशा पायऱ्या हा या किल्ल्याचा इतिहास आपल्याला सांगतोय। प्रबलगडाचा कलावंतीन हा एक महत्त्वाचा भाग म्हणून मानला जातो आणि हा ट्रेक करत असताना पाऊस अजून मोठ्या प्रमाणात इथे पाऊस झालेला नाही आहे नाहीतर पाऊस जर जेव्हा असेल तर पावसामध्ये ट्रेक करताना मोठी जोखीम आपल्या पत्करावी लागते आणि आता आपण पाहतोय की अनेक असे ट्रेकर इथे नव्या नव्याने येत आहेत। रोड इतना कितना है ऐसे में इतना जो क्या रोड हां लकी रोड है कुछ सुन गया ये सुन गया मेरा रुक 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 हां अभी 10 लोग वैसे में टर्न हो जाए बस हवित लेवा जाए हां इधर है मेरे पास सेवन्टी एच का 60 पाहिजे पायऱ्या आणि जवळ
अत्यंत भयानक असा थरार आणि या थरारामधून असे काही ट्रेकर आहेत ते या रोपने वरती जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, परत खाली उतरत आहेत आणि एकंदरीत काही जे नवीन आहेत ट्रेकर त्या नवीन ट्रेकरचं एक कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण हा त्यांचा पहिला प्रयत्न असेल. तर एक खूप मोठा असा थरार आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने आम्ही तिथे सर करणार आहोत. हो मी जाते दादा चढताय का व्हिडिओ करताय काय बोलतो काय ना माझा ना मोबाईल हे घसरे घसरे एकोणीस तारखेला पोहोचला पाहायला सपोर्ट वरती 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 तिथे वरती चल जोरात शिवेंद्र नोट पकडा देवरे किती गेले का शूज फाटले वाटत तुझे व्हिडिओ मध्ये प्रशांत उतरला तो नाही जाणार मला हे इंस्टाला करू की नॉर्मल आम्हाला जी उत्सुकता होती तो आज गड कलावंतीन गड आता आम्ही सर केलेले. अगेन पुन्हा एकदा आम्ही या गडावरती आलेलो आहोत आणि या गडावरती आजचा एक विशेष म्हणावा लागेल. आता माझ्या बाजूला शेजारी माझ्या या सध्या आजीबाई आहेत, म्हणजे म्हणावं लागेल यांचं जवळजवळ 63 एज. म्हणजे यांच्याकडे जर बघून पाहिलं तर एवढ्या वरती एवढ्या उंचावर 2300 फूट आणि अशा या थरारामध्ये यांना चढायचं आहे. खरंच मी यांना जेवढं म्हणजे वंदन करावं साष्टांग दंडवत यांना, कारण यांच्या माध्यमातून काहीतरी जे नवके ट्रेकर्स असतील किंवा कोणी असतील जे ट्रेक करत असतील ज्यांना आवड आहे तर त्यांनी यांचं उदाहरण तुमच्या समोर देतो की या वयामध्ये त्या एक उत्तम अशा ट्रेकर आहेत आणि जवळजवळ इथे असणारे सर्वच ट्रेकर त्यांना पाहून म्हणजे त्यांची हे धाडसपणा पाहून खरंच त्यांना सॅल्यूट आमच्याकडून आणि आम्ही तर त्यांच्याकडून अजून काही अनुभव आम्ही घेऊच त्यांच्याकडून, पण या सर्व ट्रेकरच्या माध्यमातून एकच सांगेल की ट्रेक करा तुम्ही, ट्रेक उत्तम असतात कारण त्याच्यातून तुम्हाला एक नवीन काहीतरी एनर्जी निर्माण होत असते, बी पॉझिटिव्ह थिंकिंग एक तुमच्यामध्ये विचार क्षमता तयार होत असते. पण ट्रेक करताना थोडी काळजी पण घ्या तुमची, कारण शरीर आहे तर सगळं सर्व आहे हे पण महत्वाचं. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. कलावंतीन गडाचा हा उंच असा माता समुद्र सपाटीपासून जवळजवळ 2300 फूट उंच असावा आणि समोर हा पूर्ण परिसर प्रबलगडचा हा परिसर आपल्याला दिसतोय आणि हा कलावंतींचा उंच असा सुळका की या किल्ल्यावरती चढायचं म्हणजे एक याला मृत्यूचा किल्ला म्हणून म्हटलं जातं, कारण अनेक अशा अपघात इथं होत असतात पण काही चुकीचं काहीतरी धोरण कुठेतरी यूज करतात आणि म्हणून कुठेतरी असे अपघात होत असतात. तर आता काही माझ्या समवेत आपले दिवाचे माझा मित्र रोहित म्हणून इथे आहे, एक इतिहास प्रेमी आहेत ते आणि एक उत्तम असं त्यांचं इतिहास वाचन सुरू असतं. रोहितकडून थोडंसं जाणून घेऊ या ट्रेकबद्दल. रोहित आपल्याला काय वाटतं या ट्रेकबद्दल?
माझी ते इच्छा होती म्हणजे की आपले जे महाराजांनी खेळले पाहिजे ते आपण गेलं दुसरे कोण जाणार, इकडे गेलं पाहिजे, माहिती काढली पाहिजे आणि आपण आज लोकांना प्रोत्साहित केला किल्ल्यांवर जा. सध्या किल्ल्याने आपली गरज आहे, आपण इकडे गेलो तर किल्ले आपल्याला आपल्या किल्ल्याची गरज होती होते म्हणजे आपलं स्वराज किल्ल्याने आपली गरज आहे. आपण प्रत्येकाने प्रत्येक किल्ल्यावर राहिलं पाहिजे असं माझ्या तर नक्कीच रोहितचं म्हणणं अतिशय योग्य आहे, कारण किल्ले हे वाचवायचं असतील तर सर्वात महत्वाचं म्हटलं तर स्वच्छता अभियान. कारण आपण जेव्हा ट्रेकला येतो तेव्हा आपल्या बरोबर जे प्लास्टिकच्या बॉटल असतील, खाऊचे पॉकेट असतील, आपण इतर कुठेतरी फेकून देत असतो, तर त्या माध्यमातून एकच सांगेल की तुम्ही ते स्वतः जवळ ठेवा, कारण इतर वनसंपत्ती असेल किंवा प्राणीसंपत्ती असेल त्यांच्या जीवाला कुठेतरी या प्लास्टिक पासून कुठेतरी धोका वगैरे पोहोचतो. म्हणून अलीकडेच आता रायगड वरती जेव्हा राज्याभिषेक सोहळा झाला तेव्हा तिथं एकच की तिथं पूर्ण रायगड प्लास्टिक मुक्त करण्यात आलं होतं. तर शिवाजी महाराजांचे आपले राजे महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत तिथे कृपया म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेल की स्वच्छता ठेवा. जर आपण जर स्वच्छ ठेवलं तर आपला परिसर स्वच्छ राहील आणि नक्कीच गडकिल्ल्याचं जे खरं जे आपल्याला जे म्हणजे मेन महत्वाचं जे का पाहायचं आहे ते त्याच्यातून आपल्याला पाहता येईल. तर एवढं बोलून आजचं ह्या ट्रेकला आम्ही आज रजा घेतो आणि आमच्या रोहितच्या द्वारे आम्ही रोहितला विनंती करतो की एक महाराजांचा एक जयघोष होऊन जाऊ दे. रोहित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंद विश्वराज संस्थापक श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.